हे दोन्ही कॅरेक्टरला युनिकोडमध्ये एक युनिक अशी व्हॅल्यू आहे ज्यांची व्हॅल्यू झिरो विट जॉईनरसाठी टू झिरो झिरो डी आणि नॉन जॉईनरसाठी टू झिरो झिरो सी अशा दोन व्हॅल्यूज अवेलेबल आहेत जेणेकरून जेव्हा स्टोरेजमध्ये क्ष स्टोर होईल क्ष आल्यानंतरसुद्धा क्षची व्हॅल्यू क हलंत श ह्या तीन व्हॅल्यू तिथं स्टोरे स्टोअर झालेल्या असतील तसंच सेम झिरोवेट जॉयनर आणि नॉन जॉईनरची व्हॅल्यू त्याच्यामध्ये स्टोअर झालेली असेल तर बऱ्याचदा प्रश्न असा पडतो की हे कुठे अवेलेबल आहे विकत घ्यावं लागेल का फ्रीली आहे का कोणाकडे कॉन्टॅक्ट करायचा तर ह्याच्यासाठी कोणाकडेही कॉन्टॅक्ट करायची गरज नाही कोणालाही विचारायची गरज नाही का सगळं काही स्वतःच्या मशीनवरती अवेलेबल आहे जर काही अधिक माहिती अवेल पाहिजे असेल तर आपण आय एल डी सी डॉट इन ही एक वेबसाईट आहे जी इंडियन लँग्वेजसाठी वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे या या वेबसाईटवरती आपल्या भारतीय बावीस भाषेसाठी जे काही काम चालू आहे ते सगळं काम याच्यावरती पब्लिश करण्यात येतं जे काही टूल्स फ्रीली अवेलेबल आहेत ते याच्यावरती अपलोड केलेले आहेत जेणेकरून नॉर्मल माण माणसाने ते आ, डाउनलोड करावे आणि आपापल्या मशीनवरती वापरावे याच्यामध्ये रुपी सिंबॉलवरती जास्त भर दिलेला आहे ते टायपिंग टूल अवेलेबल आहे कोणीही हे टाईप ताइप, टायपिंग टूल डाउनलोड करू शकतं आपल्या मशीनवरती इन्स्टॉल करू शकतो आणि आप आपल्या नॉर्मली दैनंदिन याच्यामध्ये आपण वापरू शकतो जे लोक वेबसाईट डेव्हलपमेंट करत आहेत अथवा डेव्हलपर्स आहेत डिपार्टमेंटच्या वेबसाईट पोर्टल वगैरे बनव बनवतात आणि त्यांना असं वाटतं की आपल्या कस्टमरनी आपल्या वेबसाईटवरती फॉर्म भरावा नॉ नॉर्मली त्यांनी रजिस्ट्रेशन वगैरे वेबसाईट थ्रू करावं सर्च करण्यासाठी नॉर्मली आपला कीबोर्ड वापरावा मग आपल्याला माहिती नसतं की समोरच्या माणसाकडे इन्स्क्रिप्ट कीबोर्ड आहे का आय एस एम आहे का टायपिंग टूल आहे का त्यावेळेस आपण एक जावा स्क्रिप्टचे चार लाईनचा कोड आहे फक्त तो कोड जर ॲड केला आपल्या वेबपेजमध्ये तर इन्स्क्रिप्ट कीबोर्ड आपल्याला डिस्प्ले करता येईल जेणेकरून एंड युजर डायरेक्ट इन्स्क्रिप्ट कीबोर्ड वापरून जसं आपण बँकिंगच्या याच्यामध्ये फ्लोटिंग कीबोर्ड अथवा व्हर्च्युअल कीबोर्ड म्हणतो तो इंग्लिशमधला कीबोर्ड जसा आपण वापरू शकतो तसं सेम मराठी कीबोर्ड आपल्याला वापरता येईल तर हे झालं इन्स्क्रिप्ट संदर्भात प्रेझेंटेशन तर ह्याच्या जे शिकण्यासाठी आपण एक टाइपिंग ट्यूटर तयार केलेलं आहे जसं टाईपरायटरचे आत्तापर्यंत आपल्याकडे क्लासेस आहेत इन्स्टिट्यूट्स आहेत तसं इन्स्क्रिप्टचं अजून तरी कुठे क्लासेस अथवा इन्स्टिट्यूट्स नाही आहेत त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच एक स्वतःच्या इच्छेने स्वतः आपल्या मशीनवरती लॅपटॉपवरती मोबाईलवरती इन्स्क्रिप्ट टायपिंग ट्यूटर इन्स्क्रिप्ट कीबोर्ड शिकण्यासाठी हे टायपिंग ट्यूटर डाउनलोड करावं हे टायपिंग ट्यूटर आपल्या सी ओ ई डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे महाऑनलाईनचे ज्या वेबसाईट्स आहेत महान्यूज अथवा महाऑनलाईन ह्या वेबसाईट्सवरती ठेवण्यात आलेलं आहे जेणेकरून लोकांनी फ्रीली डाउनलोड करावं आणि वापरावं तर आपण ते इन्स्क्रिप्ट टायपिंग ट्यूटर बघूया जेणेकरून तुम्हाला कीबोर्ड कसा आहे आणि कसा शिकता येईल हे आपल्याला बघता येईल त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवतो कीबोर्ड कुठे अपलोड केलेला आहे तो सी ओ डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन ह्या वेबसाईटवरती डाउनलोड म्हणून एक सेक्शन आहे ह्या डाउनलोड सेक्शनमधून आपण मराठी इन्स्क्रिप्ट टायपिंग ट्यूटर ह्या वरती क्लिक केल्यानंतर हा कीबोर्ड के डाउनलोड होईल ही फाईल आपल्या वरती डाउनलोड होईल डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही इन्स्टॉल करा इन्स्टॉलेशनच्या नंतर एक डेस्कटॉपवरती शॉर्टकट तयार झालेला असेल जेव्हा तुम्ही वरती डबल क्लिक कराल तेव्हा असा हा कीबोर्ड आपल्याला इथे दिसेल याच्या खाली आपलं नाव टाकायचं आहे इथं नेमसाठी जागा ठेवण्यात आलेली आहे थोड़ा स्क्रीन रिझोल्युशनचा प्रॉब्लेम आहे मी थोडा ॲडजस्ट करतो इथं नेम म्हणून ऑप्शन दिलेला आहे युजरनेम टाकल्यानंतर तुम्ही जे काही कराल ते सगळं याच्यामध्ये रेकॉर्ड होईल स्टोर होईल आणि तुम्ही टेस्ट दिले असतील प्रॅक्टिस केली असेल गेम खेळले असतील ह्याचं एक स्कोअर कार्ड तयार होईल त्या मशीनवरती इंडिविज्युअल म्हणजे स्वतःचं जरी मशीन असेल तर कोणीही याच्यामध्ये आपलं युजरनेम टाकून याच्यामध्ये एंटर करू शकेल आणि एंट्री केल्यानंतर ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस टेस्ट गेम्स आणि फायनली स्कोर म्हणजे जे काही आत्तापर्यंत आपण काम केलेलं आहे प्रॅक्टिस केलेली आहे टेस्ट दिलेले आहेत टायपिंग केलेलं आहे त्याचा सगळ्यांचा स्कोर ह्याच्यामध्ये तुम्हाला बघता येईल त्याच्यामध्ये रॉंग किती झालेले आहेत तुमची ॲक्युरेसी किती आहे स्पीड किती आप आपण ज्या स्पीडने टाईप केलेला आहे तो स्पीड ॲव्हरेज आहे प्रॅक्ट प्रॅक्टिस टेस्ट गेम ह्या तिन्हीचा ॲक्युरेसी स्पीड आणि रॉंग किती झालेले आहेत हे सगळं आपल्याला याच्यामध्ये दिसेल स्क, क्लिअर स्कोअर आणि प्रिंटचा ऑप्शन याच्यामध्ये डायरेक्ट दिलेला आहे जेणेकरून आपण ते प्रिंट करून आपल्या जे इतर सबऑर्डिनेट्स आहेत अथवा ऑफिसर्स आहेत त्यांना आपण तो स्कोर देऊ शकतो तर प्रॅक्टिसमध्ये सात लेसन्स आपण ठेवलेले आहेत ह्या सेवन चॅप्टर्समध्ये चाप, नॉर्मल जे शब्द आहेत जसं टाईपरायटरमध्ये आपल्याला शिकवण्यात येतं की शेवटच्या बाजूने आतमध्ये यायचं आहे दोन्ही हाताच्या म्हणजे करंगळीपासून आतमध्ये जसं आपण टायपिंग करत येतो तसं याच्यामध्ये थोडं रिवर्स आहे म्हणजे मधल्या भा भागातून पाठीमागे जायचं आहे आपल्याला साईडला जायचं आहे म्हणजे एंडवरून आतमध्ये येण्यापेक्षा मधून बाहेर जायचं आहे तर ह्या कीबोर्डमध्ये तुम्हाला दिसत असेल कलर कोडिंग दिलेली आहे जेणेकरून म्हणजे इझी जावं आपल्याला बघताना वगैरे हो तर हा जो मधला भाग आहे याच्या अलीकडे सगळ्या मात्राच कव्हर करण्यात आलेल्या आहेत जे स्वर आणि त्याची मात्रा आहे त्या मात्राच इकडे कव्हर करण्यात आलेल्या आहेत आणि उजव्या साईडला सगळे व्यंजन ठेवण्यात आलेले आहेत एक, जो एकदम टॉप रो आहे म्हणजे जिथं आपले सगळे इंग्लिशचे सिम्बॉल्स साईन कॅरेक्टर्स सा आहेत ह्या कॅरेक्टरवरती काही जे आपले अवघड असे जोडाक्षर आहेत ॲडव्होकेटवाला ॲ ज्ञ त्र क्ष श्र ह्याच्या शॉर्टकट कीज ठेवण्यात आलेल्या आहेत ज्या डायरेक्ट आपल्याला टाईप करता येतील